अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या. आता बघा, बोलता बोलता गणपती बाप्पा त्यांच्या गावाला चालले. परवा आहे अनंत चतुर्दशी. आपल्याला म्हणजे गणपती बाप्पा 8 दिवस झाले आपल्या घरात होते. बोलता बोलता आता 10-12 दिवस होतील आणि ते त्यांच्या गावाला जातील. पण बऱ्याच लोकांकडनं बऱ्याच चुका होता की गणपती विसर्जन करताना कोणत्या गोष्टी ठेवायच्या, कोणत्या गोष्टी विसर्जन करायच्या. नारळ सुपारी मला खूप कमेंट्स आल्या की ताई तुम्ही याच्यावर प्लीज व्हिडिओ करा. म्हटलं चला आपण त्याच्यावरच व्हिडिओ करूया की गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यावर ज्या गोष्टी आहे, मग ते कलशातलं पाणी आहे, नाणे आहे, सुपारी आहे, हळकुंड आहे, त्याचं काय करायचं. बरेच लोक काय करता माहिती का, गणपती बाप्पा गेले ना त्या गणपती बाप्पा बरोबर त्यांचं सगळं सामान देतात. मग ते सुपारी हळकुंड ते पण तुम्ही निर्माल्यमध्ये तुम्ही टाकून देतात. तसं तर नाही करायला हवं. आज मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी नाही करायच्या. सुरुवातीला जेव्हा आपण ज्या दिवशी म्हणजे रविवारी आपण गणपती विसर्जन करणार आहोत, गणपती विसर्जन केल्यानंतर बऱ्याच बायकांना घर स्वच्छ करायची खूप जास्त घाई होऊन जाते. मग त्या काय करतात, गणपती बाप्पाला विसर्जन करून आले की आपण जो आरस किंवा जे डेकोरेशन आपण केलेलं असतं तर ते डेकोरेशन मध्ये लगेच काढून घेतात. सगळं सामान व्यवस्थित जागेवर जाऊन देतात. भलेही त्यांनी सकाळी 10-12 वाजता गणपती विसर्जन केलेलं असेल तरीही संध्याकाळपर्यंत ते सगळं काढून घेतात. असं अजिबात करायचं नाहीये. ज्या दिवशी गणपती बाप्पा विसर्जनाला जाता त्या दिवशी बघा, आता गणपती बाप्पा जरी स्थूल रूपात आपण त्यांचं विसर्जन केलं असतं तरीही सूक्ष्म रूपात गणपती बाप्पा त्या दिवशी आपल्या घरात असता. म्हणून सगळ्यांना मी विनंती करते की लगेच तुम्ही घाई करू नका. सगळं घर वगैरे स्वच्छ करायची किंवा डेकोरेशन वगैरे हलवायची त्या दिवशी तुम्ही भले 10 वाजता गणपती विसर्जन करा, 12 करा, 5 करा, 6 करा, कधी पण करा, लवकरात लवकर करा. रात्र पण होऊन देऊ नका. दुपारपर्यंत आपण विसर्जन करतो, नैवेद्य वगैरे दाखवलं गणपती बाप्पाला की आपण विसर्जन करायला त्यांना घेऊन जातो. पण मग ते जे डेकोरेशनचं सामान असतं ते सगळं म्हणजे समय पण बघा, आता दिवा चालू असतो, समय चालू असते, समय आणि दिवा तुम्ही चालूच ठेवा. तो विझवायचा नसतो, त्याच्यात तुम्हाला हवं तर तुम्ही तेल टाकू शकता रात्रभर. कारण सूक्ष्म स्वरूपात आपले तिकडे गणपती बाप्पा विराजमान असता म्हणून तो जो दिवा आहे तो रात्रभर चालू ठेवायचा असतो. तुम्ही म्हणजे जर तेल संपलं दिव्यातलं तर अर्थात काही हरकत नाही, पण तुम्ही स्वतःहून दिवा विझवू नका, तो चालूच ठेवा. त्याच पद्धतीने गणपती बाप्पा ज्या चौरंगावर आपण ठेवतो त्या चौरंगाचं लाल वस्त्र असतं, तर ते वस्त्र काय करतात बरेच लोक, म्हणजे मी आमचं पर्सनली सांगते, आम्ही ते वस्त्र कारण ते आपण धुतलेलं नसतं, ते नवीन कोरं वस्त्र असतं जे गणपती बाप्पांना आपण वापरतो. ते वस्त्र तुम्ही तुमच्या देवघरात जिथे तुम्ही देव ठेवता त्या देवाच्या खाली पण तुम्ही आपण तसं पण लाल कलरचं वस्त्रच अंथरतो, तर त्या वस्त्राचा वापर तुम्ही तिकडे देवाच्या म्हणजे देव आपण जिथे ठेवतो त्याच्या खाली तुम्ही त्या वस्त्राचा वापर करू शकता. जर ते पण नसेल तुम्हाला करायचं तर तुम्ही देव वगैरे ज्या वस्त्राने तुम्ही स्वच्छ करता त्या वस्त्राचा वापर तुम्ही म्हणजे या वस्त्राचा वापर तुम्ही देव स्वच्छ करण्यासाठी पण करू शकता. तुम्हाला तेही नसेल करायचं तर आपण समय निरांजन स्वच्छ साफ करतो कधी कधी, त्याच्यासाठी पण तुम्ही हा वापर करायचा असतो कारण ते देवाचा आहे, तो ह्या गोष्टीसाठी तुम्ही वापर करू शकता. दुसरी गोष्ट, आपण समुद्रात किंवा नदी काठी किंवा आता मी नाशिकचे आहे तर आम्ही गंगेवर जातो विसर्जन करायला, तर काय करायचं, आपण जेव्हाही कुठेही जातो मी गंगेवर म्हणजे नदीत जा समुद्रात जा, तर तिथे जेव्हा आपण गणपती बाप्पा विसर्जन करतो, बरेच लोक आता घरात गणपती बाप्पा विसर्जन करतात, तर ते घरात जेव्हा आपण गणपती बाप्पा विसर्जन करतो ना तेव्हा त्यांचं जे माती असते म्हणजे शाडू मातीचा जो गणपती बाप्पा असतो त्याचं पाणी त्याची जी थोडीशी माती असते ती जिथे गणपती बाप्पा आपण ठेवलेला असतो ना त्या चौरंगावर थोडीशी माती आपल्याला ठेवायची असते गणपती बाप्पा विसर्जन करून आल्यावर. आता तुम्ही घरात जर गणपती बाप्पा विसर्जन केला तर अर्थातच काही हरकत नाही, पण जर तुम्ही नदीवर किंवा समुद्रात जाणार असाल तर तिथून थोडीशी माती घेऊन यायची, ती आपल्या घरात गणपती बाप्पा जवळ रात्रभर ठेवायची ती माती. नंतर ती माती तुम्ही निर्माल्य म्हणून तुम्ही टाकून देऊ शकता, पण ते सूक्ष्म रूपात आपले गणपती बाप्पा असतात त्याच्यामुळे ते आपल्याला तिथे ठेवायची असते. आता हे झालं जे तांदूळ असतं गणपती बाप्पाच्या खाली जे आपण तांदूळ ठेवलेला असतो त्याचं काय करायचं तुम्हाला मी सांगते. हा तर जे आपण गणपती बाप्पाच्या खाली जे तांदळाची रास आपण मानतो, मग ते गोलाकार असो किंवा स्वस्तिक असो, तर त्या तांदळाचं काय करायचं, त्या तांदळाची तुम्ही गोड खीर बनवू शकता. बरेच लोक आपण तांदळाची खीर बनवतो तर त्या गणपती बाप्पाच्या तांदळाची तुम्ही खीर बनवू शकता आणि त्याची तुम्हाला खीरच बनवायची आहे. त्याच पद्धतीने आपण कलशाच्या खाली पण बघा डिशमध्ये आपण तांदूळ ठेवतो, तर त्या तांदळाचं काय करायचं, ते तांदूळ गणपती बाप्पाच्या खाली जे आपण तांदूळ ठेवतो
त्या तांदळाची आपल्याला खीर करायची आहे आणि ज्या कलशातल्या खालचे जे तांदूळ आहे ते तुम्हाला धान्यात टाकायचे आहे. असं म्हणतात की धान्याला धान्य लागलं की त्याची बरकत येते. घरात कधीही धान्याची कमतरता आपल्याला भासत नाही म्हणून ते तांदूळ तुम्ही धान्यात टाकून द्यायचे. पण ज्यांना इच्छा नसेल ते धान्यात टाकून द्यायची तर ते पक्ष्यांना तुम्ही खाऊ घालू शकता. कबूतर पक्षी कुठे असेल तुमच्या जवळपास असेल तर तुम्ही त्यांना ते खाऊ घालू शकता. आता सगळ्यात महत्वाचं सुपारी असते जे आपण ठेवतो पाच विड्यांच्या पाण्यावर सुपारी ठेवतो, हळकुंड ठेवतो, बदाम ठेवतो. याचं काय करायचं? तुमच्याकडे तुळस असेल त्याचे पाच विड्याच्या पाण्यापैकी एक विड्याच्या पाण्याची ते तुळस म्हणजे तिकडे हळकुंड बदाम खारीक सुपारी हे तुम्ही तुमच्या तुळशीमध्ये रोवून ठेवायचे आणि बाकीचे जे चार हळकुंड आहे खारका आहे बदाम आहे ते तुम्ही तुमच्या आसपास जिथे झाड असेल किंवा जमीन असेल एखादी म्हणजे मग तुमचं शेत जरी असेल त्या शेतात पण तुम्ही सगळं तिथे व्यवस्थित त्याला असं गाडून द्यायचं आहे की जेणेकरून त्याचं झाड येईल. हे बघा आपण काय करतो ना आपण त्याची गणपती बाप्पाच्या आपण जे पाच विड्याची पानं टाकतो ठेवतो ना आपण त्याची सात आठ दिवस आपण त्याची ना म्हणजे मनोभावे आराधना करत असतो आणि ते गणपती बाप्पा बरोबर निर्माल्य म्हणून ती गोष्ट द्यायची नसते. आपल्याला त्याचा वापर असा करायचा असतो. तुमच्याकडे जर तुमच्या घराच्या बाहेर अवतीभोवती खूप स्पेस असेल तर अर्थातच तुम्ही सगळे म्हणजे तुम्ही तुळशीत न टाकता ते सगळे पण म्हणजे पाच सुपाऱ्या पाच खारक अजून हळकुंड ते तुम्ही तुमच्या घराच्या अवतीभोवती तुम्ही झाडात किंवा छोटासा खड्डा करून त्याचे तुम्ही सगळे एकत्र पण टाकू शकता. ही गोष्ट सगळ्यांनी करायची आहे. प्लीज निर्माल्य मध्ये त्या गोष्टी तुम्हाला टाकून द्यायच्या नाहीये कारण याने काय होतं ना आपण आपलंच वातावरण आपला जो भाग आहे आपलं जे पाणी आहे ते आपण दूषित करत असतो. गणपती बाप्पा जेव्हा विसर्जन करतो पत्री असते विड्याची पानं असतात तर ते विड्याची पानं पण आपण निर्माल्य म्हणून आपल्याला पण माहिती आहे की गणपती विसर्जन करताना जे आपले आपण बघा सात आठ दिवस गणपती बाप्पाला आपण नैवेद्य पण दाखवतो तर तो नैवेद्य एक प्रसाद असतो. तो प्रसाद सगळा आपण 10-12 दिवस जपून ठेवतो. मग तो खारीक असो बदाम काय असेल आपण खिरापत असो जे गणपती बाप्पाला दाखवतो तर ते देखील निर्माल्य म्हणून ते गणपती बाप्पा बरोबर आपल्याला पाठवून द्यायचं आहे. त्याच पद्धतीने जे विड्याची पानं आहे त्या विड्याच्या पाण्याचे पण जेवढे पण विड्याची पानं आहेत ते पण तुम्ही निर्माल्य गणपती बाप्पा बरोबर तुम्हाला ते पाठवून द्यायचं आहे. मग ते लोक जे आहेत ते सगळे निर्माल्य एक खट्टी घेता आणि जर ते पण तुम्हाला शक्य नसेल जर तुम्हाला वाटतं की आम्हाला आमचं जे आम्ही इतके आम्ही देवाची सेवा केली मग आमच्या देवाची फुलं असो पानं असो काही पण विड्याची पानं फुलं काही पण असो ते तुमच्याकडे जर जमीन असेल जर जागा असेल तर तुम्ही तुमच्या घरात त्याचे झाडं लावा. इकडे तिकडे कुठेही टाकू नका. मुळात तर हे गणपती बाप्पाचं एक आध्यात्मिक रित्या आपण सांगते की हे गणपती बाप्पाचं असतं चांगलं आपण 10 दिवस त्यांची सेवा करतोय सो इकडे तिकडे टाकण्यात काही अर्थ नाहीये. आणि त्याच पद्धतीने तुम्ही इकडे तिकडे टाकून तुम्ही आपलं वातावरण पण आपण आपलं दूषित करून घेतो. त्याच पद्धतीने आपण कलशाला जे पाणी घेतो बघा 10 दिवस कलशामध्ये पाणी असतं तर ते पाणी तुमच्या संपूर्ण घरात तुम्हाला शिंपडून द्यायचं आहे. तुम्ही हे दुसऱ्या दिवशी केलं तरी चालेल. संपूर्ण पाणी तुम्हाला घरामध्ये शिंपडून द्यायचं. फक्त टॉयलेट बाथरूम सोडून पूर्ण घरात तुम्ही शिंपडून द्यायचं आणि उरलेलं जे पाणी आहे ते तुळशीत टाकायचं नाही. तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाला तुम्ही ते पाणी टाकू शकता पण तुळशीला ते पाणी टाकायचं नाही कारण आपल्याला पण माहिती आहे की तुळशीचं एक स्वतःचं असं एक श्रेष्ठत्व आहे तर हे पाणी टाकून आपल्याला ते खराब करायचं नाही. आणि त्या कलशामध्ये आपण नारळ सॉरी सुपारी आणि 1 रुपया टाकतो तर जो 1 रुपयाचा कॉईन असतो तुमच्या घरातली कोणी जी कुमारिका मुलगी असेल तिला तुम्ही तो 1 रुपया कॉईन तुम्हाला तुमच्या घरातल्या कुमारिकेला द्यायचा आहे. पण तुमच्या घरात जर कुमारिका मुलगी नसेल कुमारिका मुलगी म्हणजे काय सगळ्यांना माहिती की ज्यांचं हा म्हणजे आमची आरू म्हणजे ज्या मुलींना मासिक धर्म नाही आहेत तिला कुमारिका म्हणता तर तुम्हाला त्या मुलीला द्यायचं आहे. जर तुमच्या घरात जर कुमारिका नसेल तर शेजार पाजारच्या कोणत्या पण मुलीला तुम्ही तो 1 रुपया देऊ शकता. ती सुपारी आहे त्या सुपारीचं पण तुम्ही परत कुठेतरी जमिनीत तुम्ही ते व्यवस्थित लावून द्या की जेणेकरून तिथे पण 1 सुपारीचं छान झाड येईल. त्याच पद्धतीने जे नारळ आहे नारळाचं काय करायचं? नारळ फोडून आपल्याला खायचं आहे. नारळ तुम्ही फोडून प्रसाद म्हणून पण खाऊ शकता पण बऱ्याच लोकांना ते आवडत नाही तर तुम्ही त्या नारळाची बर्फी करू शकता लाडू करू शकता. त्या नारळाचं फक्त आणि फक्त आपल्याला गोड करायचं आहे. मग चटणी नाही करायची किंवा आपण जी मसाल्याच्या भाज्या करतो त्यात वाटून नाही टाकायची. त्याचं काहीतरी तुम्हाला गोडच करायचं आहे नाही तर मग आपण म्हणू की चल आता चटणी करू किंवा हे करू नाही. तुम्हाला तुम्ही फोडून सगळ्यांनी खाऊ शकता जर ते नसेल तुमच्याकडनं शक्य तर तुम्ही त्याचं गोड काहीतरी बनवून खाऊ शकता. बस अगदी छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती.
तुम्ही जास्तीत जास्त ह्या गोष्टी शेअर कराल मी अशी तुमच्याकडनं अपेक्षा करते. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.